पैसे पिशवी येतात बरं का? वाईट माझ्याकडे पैसे नाही. थांबा बरं तुम्ही, सावकाश सावकाश. श्री पिशवी घेतो दादा, हे घ्या. नको नको पैसे नको. सावकाश. बाबा उडी मारा. आई काका आले. आत्या भाऊजी आले. चल 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 चल. थांबा थांबा थांबा. अग आहे इकडे द्या. नाही आहो तुम्ही हात धरा, मीच पडायचे. अग लंगडी चॅम्पियन होतो मी. उद्या येणार होतात ना? आम्ही येणार होतो आज दवाखान्यात बघायला. आलो पण कंटाळलो रे. अख्खी दिवाळी हॉस्पिटल मध्ये बसून काढली. त्यांना म्हणलं सोडा आता. बर आरतीच ताट कर. ओ सांभाळून या, पाऊल वाकडे पडू देऊ नका. बोल बोल अजून बोल. मला पाहिला आजी कशी बोलते मला. ए तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मला म्हातारीला कशाला वाटतंय? धर काठी घे. नाही र चालायसाठी. आता हे आहे ना कशाला. असू दे रे पिंकी, आता हा किल्ला आपण पूर्ण करायचा. अरे दिवाळी संपली, आता पुढच्या वर्षी करू. सावकाश बाबा. ए सुजित मी काय म्हणतो, सायकल विकून टाका आता. आहे का भंगारात? आरत्यात सायकलचा काय दोष, होईल ती दुरुस्त. चल सावकाश. चल बाबा. ही तर मला अशी ओळखते जसं काय मोठा पराक्रम करून आलोय मी. अरे बाबा तुम्ही दोघं अशी हसत खेळत असताना हाच मोठा पराक्रम आहे. तोंड गोड कर. तुम्ही केलाय का आजी? मग बाग तुमच्या हाताला चव आहे. अरे करणाऱ्याच्या हाताला चव असती, न करणाऱ्याच्या हाताला कुठं आली चव? नाही नाही तसं नाही आहे, तुमच्या दोघींच्याही हाताला खूप चव आहे. म्हणून मी आईला सांगते ना, अशी शेजारी मिळालेत म्हणून आम्ही हे घर सोडत नाही. काय हो लाडू खा. अहो श्री मनू फोन आण पटकन. आतून हे बघ जा बरं, पटकन फोन आणा तू. तुम्ही लाडू खा. आता मात्र मला बाळणपण करून आला सारखं वाटतं. आपलं काहीतरी. हॅलो हॅलो मीता बोलते. हा हो हो दिसलात ना. हा नाही आता चालू घरी, यांना डिस्चार्ज मिळाला ना. या 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 ना ठेवते. अहो स्मिता ताई येत आहेत तुम्हाला भेटायला. असंच नसेल येणार, काहीतरी काम असेल. या श्रीमंत लोकांपासून जरा लांब राहा. चहा टाकते ना मी, चला. हळू हळू चला आजी. बर आहे का आता तुम्हाला? हाय बरं. जरा विश्रांती घ्यायची ना, लगेच कशाला काम सुरू केलं. अहो मी त्यांना म्हटलं पण ते ऐकतायत कुठे. नाही 7-8 दिवस विश्रांतीच झाली ना हॉस्पिटलमध्ये. बसल्या बसल्या हात शिवशी होत होते. बरं आमचं काम काय आहे, घर बसल्या पण होते. बरं चालू द्या तुमचं. आई ग ही एक पैठणी आणली आहे का वेळ तुला पण फॉल बिडिंग करायला? हो अहो ते दवाखान्यात होते तेव्हा जरा गडबड होती पण आता आहे वेळच वेळ. हा बघा झाला सुद्धा तयार. अरे वा अय्या किती सुंदर आहे हे. काय तू काय पहिल्यांदा पाहिलंस का काय? नाही बुके नाही, पैठणी किती सुंदर आहे.
आहे का, आमचं कौतुकच नाही. अहो तुम्ही बघा तरी किती सुंदर आहे. येवल्याहून आणली आहे फॉल बिडिंग आणि हो ब्लाऊज पण शिवायचंय. तू शिवलं होतस गेल्या वेळेला, छान शिवलं होतस. हो लांबायांचं शिवते. ताई लग्न कोणाचं काढलं? अम्माच्या पुतण्याचं. लग्न कारवारला आहे. शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झालाय तो आता. हो का? इकडे रे बाळा. नाव काय तुझं? श्री. अरे वा, पण असं नुसतं नाही सांगायचं, पूर्ण नाव सांग. श्री सुजित देवी. शाबास. इकडे बरं. हे बटन नीट लावायचं. ऍक्सिडेंट फोटो पाहिला? नाही. दाखव. अरे अरे अरे, हळू तर स्टूल हलव जरा, मध्ये त्याच्या पायात येईल बघ. हो बघूया. हा बाबाचा पाय आहे का? हो. अरे बापरे, डॉक्टरने त्यांच्या पायात रॉड घेतला आणि तीन वेळा छिक 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 तीन वेळा छिक 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 केलं. जादूच झाली. अरे सही करा. कशावर? ह्याच्यावर? नाही, तिथे बाबांच्या बँडेजवर. अरे ती काय सही करण्याची जागा आहे का? चल मी नाही करणार. तुम्ही करा. अरे मला ते येतच नाही बाबा सही करायला. मग अंगठा लावा. अरे गप्पी जरा, मी सहीच करेन. थांब, ते माफ करा जरा तो. नाही नाही, नो प्रॉब्लेम. असू दे, ठीक आहे. सांगितलं ना लंगडी चॅम्पियन होतो मी. काय म्हणली ग ती? काय नाही अगं, यांची चौकशी करायला आल्या होत्या आणि एक पैठणी दिली फॉल बिल्डिंगला. तेच म्हणलं, बिनकामाची कशाला येईल ती? असली बाई आहे ना, काष्ट एकदम. ते मडके कारकून येत ना, त्याने एवढ्या चुकीसाठी कामावरून काढून टाकलं. बोल बरं, तू जाणारस का आज बाहेर? मी पण येते. आधी पैठणी दाखव. ऐक ना, मला काय वाटतं सांगू का? सगळीकडे पैठणीच नेसावी. म्हणजे घरी पैठणी, फिरायला जाताना पैठणी, लग्नाला पैठणी. पैठणीची गोधडी शिवून घेते, त्याच्यावर मस्त झोपायचं. कसं मऊ मऊ, रंगीत रंगीत. काय वाटतं तुला सांगते? आय ऐकतच नाही. ऐक ना, बेडशीट केली तर पैठणीची, आणि चादरी पण, माझ्या डोक्यात पडदे पण करायचे. अगं तू दुकानावर चलते बसच करते पैठणीची. हातात असली भारी दिसल ना माझ्या. झोपायचं ना आता. फटाके कधी आणायचे? आणू आपण, नंतर आणू. तुम्हाला पण दिवाळीच्याच दिवशी पडायचं होत की काय? आणि एवढासा फळा बरोना आणि एवढेसे फटाके आणले. आणि काय म्हणाली आई? आई बोलली बाबा आल्यावरती आणू. आता तुम्ही आलात ना, आता मला खूप फटाके हवे. आपण आणू असो ना. झोपायचं ना आता, इनकी झोपली पण शाण ना माझं बाळ. तुम्ही 1% आईकडे बघत असता, मला माहिती आहे. मी तिला सुद्धा सांगणार आहे आणि पिंकीच्या आईला सुद्धा सांगणार आहे. हे पद्माश, कोणाला काय सांगायचं नाही आपण. काय बोलतोय, कोणाला काय सांगायचं नाही आपण. बघ तुझी आई किती सुंदर दिसते, म्हणून बघतो तिच्याकडे. काय करते अहो बाईसाहेब, तुम्ही एवढी सेवा केलीत आमची 7-8 दिवस हॉस्पिटल मध्ये, आम्हाला पण जरा करू द्या की. हा खूप बरं वाटत है ना. अहो आई बाबांचा फोन येऊन गेला, तुम्हाला बोलवलंय आराम करायला. त्यांनाच घे बोलावून इकडे. हो.
हो येणार आहेत ना, बाबा म्हणाले डिस्चार्ज झाला तर येतो म्हणून पुन्हा। जावई बापूंची वेकाय चैन पडत नाही त्यांना। काय ग, मी त्यांना माझे आई बाबा मानतो, तू काय ग सारखं जावई बापू करत असते 10 वेळा। औ तुम्हाला त्यांचा मुलगा म्हटलं तर आपण दोघं भाऊ बहिणू। किती सुंदर आहे ग तुझं काम। आपल्या दुकाना शेजारी एक गाळा घेऊन टाकू, तू पण तुझं काम सुरू कर तिथं। नाही नाही नको, मला भीती वाटते, त्याचं भाडं कोण भरणार? मी भरेन ना भाडं। मोठी तालेवर झाली तुम्ही तर, या घराचं भाडं भर आधी। अरे 2 महिन्याचं एकदम देऊन टाकू, आतापर्यंत चुकवलंय का कधी भाडं आपण? याच महिन्यात जरा हॉस्पिटलचा खर्च झाला म्हणून। पैसे पाहिजे होते नाही आपल्याकडं असं वाटतं खरं? आणि काय काय होतं असं वाटत? 2-4 दागिने करावे असे वाटतात। आणि गाडी घ्यावीशी वाटते, एक मोठं घर मोठा बंगला असावा असं वाटतं। अगदी स्मिताताईंचा आहे ना तसा, म्हणजे स्मिताताई त्यांच्या बंगल्यावर उभारून असं हात दाखवतात ना, तसा हात दाखवा असं वाटतो। आणि अशी एखादी तरी पैठणी घ्यावीशी वाटते। काय सुंदर आहे ना, तुम्ही हात लावून बघा ना, आभाळाला हात लावल्यासारखं वाटतंय। आणि हाय ना, हा पदर बर का, आणि वजनाला पण एकदम हलकी आहे, छान आहे ना। हे बघ, पण नशीब लागतं बाबा अशी पैठणी मिळायला, आपल्याला हात लावायला मिळते हेच खूप झालं। तुला खूप आवडली ना ही पैठणी? आवडून काय फायदा, दोन फॉल लावू काय? नेसून दाखव ही पैठणी। काय काय अशा 500 साड्यांना फॉल लावला, कधी नेसून बघितली का? झोपा ही नेस, पण मला बघायचंय तू कशी दिसते या पैठणीमध्ये। अजिबात नाही, लोक आपल्याला इतक्या विश्वासाने देतात, ते काय नेसून बघायला? माझा हट्ट समज हवा तर। मी नाही नेसणार दुसऱ्यांची साडी, आणि एवढंच बघावं वाटतं ना तर तुम्ही घेऊन द्या मला अशी पैठणी। नाही घेऊ शकत तसं नाही। नाही खरंच तर सांगतोय मी, कधीच नाही घेऊ शकत मी तुला ही अशी पैठणी। अगं हार फुलं विकतो मी, कधी कधी कार्यक्रम असला तर काही पुष्पगुच्छ, सगळा खर्च जाऊन 1,000-2,000 रुपये पडतात बँकेत। आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी साठवायचे आहेत ना ते आपल्याला, त्यातून आपले 1,000 अपघात। कधीच नाही घेऊ शकत मी अशी पैठणी तुझ्यासाठी। तसं नव्हतं, नाही तुला कधी सांगितलं नाही मी, आज सांगतो। मला ना मागातले शर्ट फार आवडतात, मी ना कधी कधी असं दुकानात जातो आणि मागातले शर्ट घेऊन घालून बघतो, आरशात पाहतो स्वतःला, परत काढून ठेवतो, स्वतःला सांगतो आपल्या नशिबात नाहीये खरं, परत कधी काय मागणार नाही तुझ्याकडं। मला नेसून दाखव ना ही पैठणी। हो तर माझी शेवटची इच्छा समज। काय काय बोलताय?
तर बोलून काय फायदा, नशीब असत ना एकेकाच. तुला लाच वाटते कस बोलायला, लाच वाटते अशी एक पैठणी घेऊन तुला मग कळेल. एकच चार चार पाहिजे मला आणि चालू पण पाहिजे. जास्त छान झाले, जास्त छान झाले. उठला तुम्ही आलेच. त्यानं तुला पैठणीत पाहिलं तर उद्या बाहेर बोंबलत बसेल. अरे देवा खरं सांगेल मी आहे. बाबा पण आहेत, तू घाबरू नको. जा हा जा, शाणे ना माझा पोरग. गेलास का? हो. हा झाली का शू? आता ये परत. आई मला आत्ताच्या आत्ता पटाके हवे. पटके देईन मी तुला आता, झोप पटकन. जा तू नेहमी तुझ्याशी. तू ते वाळू दे, ते सुकलं की आपण बघू. तू घाबरू नको, हा शांत हो आधी. डाग निघे, डाग निघे. बघू आपण काहीतरी अजून उपाय करून बघू. मशीनचं तेल सांडलं, टॅप पडलाय टेबल क्लॉथवर, तर कसं काढायचं? हॅलो आई. हां बोल, काय झालं? नाही काही नाही, ते टेबल क्लॉथवर तेल सांडलं तर आलका ताई, टेबल क्लॉथला तेलाचा डाग लागलाय, कसं काढू ग? सोडा लावून बघितलं का? अगं डागावर टिश्यू पेपर ठेव आणि त्याच्यावर लिंबू पिळ, सोप्प आहे. मावशी म्हणत होती हायड्रोजन पॅरॉक्साईडला बघ. अग अंड्याचा पलक लाव, कडू घासून बघ ना त्याच्यावर. चेहऱ्याची पावडर असते ना ती लाव. ताई ब्रेड घासून बघा. कुठे चाललीस तू? दूध साखर तुचडा साबण हिंग. मी दुकानात चालली, मला पण यायचंय. दूध साखर तुचडा साबण हिंग, चल जाताना पण फटाके बघायचे. दूध साखर तुचडा साबण हिंग, दूध साखर तुचडा साबण हिंग. हो तुझ्याकडे कुठले कुठले फटाके आहेत? दूध साखर तुचडा साबण हिंग, माझ्याकडे ना चक्री फुलबाजी
माझ्याकडे कुठले कुठले आहेत माहिती आहे का? तूच साखर तुझ्या साहेबांनी गफटले. माझ्याकडे ना रॉकेट, उडपाऊस, अनार आणि सुतळी बॉम्ब. दूध साखर किती बडबड करतो रे तू. तुला माहितीये आईने मला सामान आणायला सांगितलेलं, सगळं विसरली. आता पुन्हा विचारावं लागेल मूर्ख. आपले वाणी काका आहेत ना, त्यांना थोडे पैसे द्यायचे, तू देऊन येतो का? अनार कितीला आहे? 15 रुपयाला एक. तुला किती पाहिजे? सुतळी बॉम्ब कितीला आहे? अरे तुला सुतळी बॉम्ब कशाला पाहिजे? तू एक काम कर, तू अनार घे, फुलभाज्या घे, नाहीतर चक्र घे, रॉकेट पण घे. हा देऊ? हा. दोन दोन देऊ का? नाही, चार चार. चार चार पाहिजे? वा. हे घे, या अनार, हे रॉकेट, या सगळ्याचे मिळून 460 रुपये झाले. आणलेत ना पैसे? हो. दे. काय झालं? नाही. का? नंतर येतो आई सोबत. अरे जा की घेऊन ने. अरे ने की नंतर येतो. सगळेच उपाय करून झाले की, पण त्या नादात पैठणीच खराब झाली. अजून आता काय माप घ्यायचं? हे बघ, फ्रॉकचं कापड पाठवलं हिच्या मामीनं. तू फोन लावत होतीस का बघू? नाही अगं, यांना दाखवत होती. यांनी पैठणी पाहिलीच नाही ना. मी म्हटलं हात लावून बघा. नुसती पाहू नका भाऊजी, असली घेऊन द्या हिला. हो, तुम्हाला अशा पैठणी घेऊन दिल्या तर मला आणि अशोक दादांना देवळासमोरच बसायला लागेल. मग तुमचं माहित नाही, आमच्या यांना नक्की बसावं लागेल. माप घेते. श्री, चल ग पिंकी. आली अरे, उभी राहते. माप दे छान काकूला. भाऊजी तुम्हाला सांगते, आमच्याकडे पण अशी एक पैठणी आहे, सासूबाईंच्या मामाने त्यांच्या लग्नात दिलेली. ट्रंकेत ठेवली, दर दिवाळीला ट्रंक उघडतात, बघतात, हळहळतात. मी म्हटलं विकूया तरी, चांदी तरी येईल. पण माझं कोण ऐकतंय? ठेवल्या जागी विरून गेली. आपल्या घरला, आमच्या घरात ना मला कोणी 5 मिनिटाची उसंत देणार नाही. मी आले, जाऊ नीट माप द्या. आले. या काकू, मला फुगे वाला फ्रॉक हवा आणि खाली बेल्ट. हो, मी शिवते. हा हे घे. आता तू जाऊन श्री सोबत खेळ. जा जा पटकन जा. मला नाही खेळायचं तुझ्या सोबत. तू जायस की अजून? होईल, उतरेल. मी काय म्हणतो इंद्राने, आपण सरळ उद्या स्मिताताईंना जाऊन भेटूया, त्यांची माफी मागून टाकूया. नाही नाही, मला ते डोळ्यांसमोर पण उभं नाही करणार. आणि गावात सगळ्यांना ही गोष्ट कळली तर खूप कठीण होऊन बसेल. आपण आपण अशीच्या अशी दुसरी पैठणी आणून त्यांना देऊ. किंमत ठाऊक आहे का आपल्याला याची? आणि अशीच्या अशी पैठणी मिळेल याची खात्री काय? मिळेल ना, मिळेल. शोधलं की सगळं सापडत. आणि आपल्याकडे गाडी नाही आहे, घर नाही आहे, पण लोकात मान आहे ना. त्याला डाग नको लागायला. मिळेल. अहो, 1000 दुकानं जरी शोधली ना तरी आहे तशी सेम मिळणं कठीण आहे. बघा कसं आहे, अहो शोधून कधी जुळभाऊ सापडतो का? म्हणजे त्यासाठी तो जन्मावा लागतो. आणि तुम्ही म्हटला की ही येवल्याची आहे, मग जा सरळ येवल्याला. ठीक आहे.
किमतीचं काय अंदाज बिंदाज दिला का त्यांनी? ते लाख लाख सव्वा लाख तरी असेल. मी बघतो पैशाचं काय जमतंय का. बघा बघा पैशाचं होईल सगळं होईल. पैठणी पैठणी पण मिळेल. मी श्री श्री मनू ये इकडे इकडे इकडे. ते ऐक ना, मी उद्या उद्या सकाळी आजीकडे जाते. हा मला पण यायचंय. आपण दोघं गेलो तर बाबांकडे कोण थांबणार? बाबांच्या पायाला लागलाय ना. हा तू सांभाळशील त्यांना? हा शाण माझं बाळ, मी आल्यानंतर तुझ्यासाठी खूप फटाके घेऊन येईल. खूप 460 रुपयांचे? हो 460 रुपयांचे. ठीक आहे ना. ओ भाऊजी, आग लागली ना की धूर निघणारच. आणि आम्हाला सगळं सांगितलं तुमच्या लेकरांनी. काय झालं? असं वागतात जसं काही घडलंच नाही. बायकोने पैठणी नेसली ती खराब केली. याच माणसानं पैठणी खराब केली. तिकडे बघा, बंगल्यावरून माणसं आली. हे बघा पोलीस पण आले. सगळं ठीक आहे इकडं? नाही, मला ते स्वप्न पडलं खूप वाईट. तू जास्त विचार करू नको. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या बरं. अगे माझे आई, कालपासनं 14 वेळा फोन करतेस तू. ओ ठीक आहे मी. हा ठीक बरं आहे. एक पुण्याची मैत्रीण आहे माझी, तिला घेऊन फिरतोय. हा एन्जॉय करतो. हो ओ ताई इकडे इकडे. नाही विश्वास नाही. हा थांब 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 ताई, यांना सांगा आपण कुठे. आहो मी अडचणीत आहे, सांगाय ना. सांग. हॅलो. हो म्हणजे आहे. येवल्याला. हा बस बस द्या द्या. धन्यवाद. काय पटलं का? येवल्याला मी आता. हॅलो, मायला तोंडर कट केला. कोणाशी बोलायला लावलं तुम्ही मला? हा माझी बायको. अहो जाम संशयी बाई होती. दिवसातनं 100 फोन करते मला. कुठे आहे, कुठे चाललाय, कधी येणार आहे, कोणाबरोबर आहे. ए विश्वासात ना नवऱ्यावर. मग सांगू टाकलं तिला आहे एका मैत्रिणी बरोबर. विश्वास बसला नाहीच आत्ता पण, म्हणून तुम्हाला फोन दिला. म्हटलं बोला सांगा त्यांना. तुम्ही सांगितलं की नाही येवल्याला सटकली असणार. अहो असं कसं केलं तुम्ही? किती वाईट वाटलं असेल त्यांना. काय करणार मग, नवऱ्यावर जरा विश्वास ठेवावा. का लग्न केले म्हणून तिच्या पदराला धरून बसू. ही दिवसभर क्राईम शो बघते आणि नंतर माझ्यावर संशय घेते. तरी बरं तिचं लाडबीच पुरवतो, तिच्या वाढदिवसाला पार्टी देतो, गिफ्ट देतो. पण तरी दिवसात 100 फोन करते आणि एकच प्रश्न विचारते. काय हो, मला वेळच देत नाही. आई शपथ, झक मारली आणि बायको केली. आता
इतकी हे बघा ऐकेने सुंदर बायको सुंदर आता या अशा सुंदर बायकोला सोडून कशाला दुसरीकडे जाऊन मी शेण खाऊ तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर आहे ना मग सांगितलं का अरे सांगायला कशाला पाहिजे अहो प्रेमाच्या गोष्टी करायला आयुष्य पडले खूप वेळ त्याला अजून आता काम करायचं पैसा कमवायचा पण या बावट बैल कळते कुठे आता माझं काम फिरण्याचं आहे लोकांना खिंडीत गाठून गाठून आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळवायला लागतात पण तिला काय आहे का त्याचं रोज तिथे 100 फोन घ्या आईला कामं जातात हातात ना बरं चला धन्यवाद ऐका ना म्हणजे तुम्हाला इथलं सगळ्यात मोठं पैठणीचं दुकान माहीत असेलच की हा इकडं आहे ना पुढे इकडे इकडे डाव्या अंगाला खालती गेलात की पुढे हो पण मला एक विशिष्ट पैठणी हवी आहे हा मिळेल तिकडे चौकशी कर हे बघा क्राईम स्टोरी इथून मी हा बोल ग बाई हा आता बोलणं करून दिलं ना पाच आहेत पाच सुजित भाऊ पैशाचा व्यवहार आणि मैत्री हे जपणं फार कठीण असतं म्या होतं म्हणून दिले हा दुसरं कोणी दिलं नसते जमतंय पण पुढच्या वेळी जेव्हा पैसे द्याल ना तेव्हा यापेक्षा काहीतरी भारी सांग बर 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 चल चला अरे श्री दिवाळीचा ग्रुपवर झाला का हो मस्त तुम्ही सांभाळू येतो या या किती दिलात फार नाही दिले थोडेसे दिले माझ्या भावाने मागितले तेव्हा नव्हते पैसे अगं चंदे तेव्हा नव्हते आता होते माझ्याकडे मला माहिती आहे घरात माझी काय किंमत येते ती जुनी पैठणी आहे ना त्याचं साधं काय करायचं ते ठरवायचा हक्क नाहीये अगं पण ते आई बघते ना तिला बघू दे काय ते सगळं आईला बघू दे बायको केलीच कशाला माणसाने काय माहिती आता आली काफत आमच्याकडेच तयार झाली आहे पैठणी 1.25 लाखाची होती या डिझाईनच्या आणखी 3 होत्या सगळ्या विकल्या गेल्या ते कोणाला विकल्या मला सांगाल का नाही हे बघा अशीच्या अशी पैठणी मला मिळाली नाही ना तर आयुष्यातून उठेलो मी तुम्ही मला नाव त्यांची जागा सांगा मी जाऊन भेटेन त्यांना आणि तरी नाही मिळालं तर माझं नशीब बघायला सांगते चंदू हा माई जरा पत्ता वगैरे मिळतो का बघ बघतो आणि ते नाही मिळाली तर अशीच्या अशी मला बनवून द्याल का हा बनवता येऊ शकते केव्हापर्यंत हवी आहे तुला तरी लवकर 7-8 दिवसात तरी लागेल चल माझ्या बरोबर ये या मागावर आयुष्य विणल्यासारखी एकेका धाग्यातून विणली जाते पैठणी रोज मान मोडेपर्यंत डोळे दुखेपर्यंत काम करतो हा कलाकार जीव ओततो रक्त आटवतो आणि मग आईच्या पोटातल्या बाळासारखी रोज थोडा थोडा आकार घेते ही पैठणी म्हणूनच हातात आली की काळजाला भिडते मनाच्या गाभ्यापर्यंत आनंद देत जाते
लवकरात लवकर कशी मिळेल? 9 महिने लागतील आणि खूप पैसे. का ग डोळ्यात पाणी खालं? काय झालं सांग ना, बोल. ते फॉल लावायला आली होती माझ्याकडे पैठणी. येतीलच ते इतक्यात, पण तुम्ही थांबा ना, बसा ना आरामात. 4 तास होत आले आता, फोन पण उचलत नाही माझा. अचानक काहीतरी काम निघालं असेल. चा घेऊ नका परत? नाही नाही, चला चला. आमचा श्री पण कंटाळला आता, बराच वेळ झाला ना. त्याला सांग मी थांबलो होतो त्याच्यासाठी. येतो सर, सोने सर. बरं झालं गेला तो, लई चिवट आहे माझ्याकडे पैसे मागायला आलता. फसलोय आतापर्यंत मैत्रीत व्यवहार करून मी. हो काय होतं, आपण मदत करतो, हा दोस्ती निभावतो, पण हे दोस्ती तर ठासतात ना आपली. अर सुजित, सुजित ते सावी पडली होती वहिनी, होय तेवढी घ्यायला आलो. द्यायचे नव्हते पैसे तर तसं स्पष्टच सांगायचं ना बा. सुजितदा, 4 तास जे व्हायचं होतं ते झालं. एक लक्षात ठेव, अशा प्रसंगामधून देव आपली परीक्षा घेत असतो. आपण घाबरायचं नाही, जे समोर येईल ना त्याला बेधडक भिडायचं. चल, आपलं आयुष्यसुद्धा पैठणीसारखंच असतं बघ. नाजूक, सुंदर, नक्षीदार. हां, कधीतरी फाटू शकतं, विरू शकतं, म्हणून काळजी घ्यायची फक्त. पण ते छान असतं हे कधीच विसरायचं नाही. आपल्या हातात काय असतं म्हणजे बघ ना, आपण पैठणी घ्यायला दुकानात जातो, तिथे शेकडो पैठण्या असतात, त्याच्यातनं आपण एक पैठणी उचलतो. आपल्याला वाटतं आपण ती पसंत केली, पण ती तसं नसतं, पैठणींनी आपल्याला निवडलेलं असतं. हा, दोन नावं कळलीत. एक गिराक आहे पुण्याच, करंदीकर पुणे असं बिल आहे. मला एक गिराक आठवतो, जेव्हा ते पैठणी खरेदी करायला आले तेव्हा आपल्या बाजूच्या मंदिराची घंटा वाजली. बर, त्यावर त्यांनी विचारलं की कसलं मंदिर आहे, तर मी त्यांना बोललो की शनी मंदिर आहे. त्यावर ते मला बोलले की मी शनिवारवाड्याच्या बाजूला राहतो. काय तू पुण्याला जाणार? आणि शनिवारवाड्याचा जोळा हा काय पत्ता आहे का? कसं शोधशील त्यांना? आता योल्याला कधी आली होती का? नाही ना, पण पोहोचलीस ना. आणि खरं सांगू का, अशा प्रसंगांमधून देवच आपली परीक्षा पाहत असतो. फार कठीण नाहीये, आपण घाबरायचंच नाही, म्हणजे भीतीच वाटत नाही, आणि मग सगळं छान होत. हे छान आहे. मी छान आहे की मला दर 2 तासाला फोन करत राहा बरं का? पण नक्की. हो नक्की. आणि आज रात्रीचं काय? आज रात्री कुठे मुक्काम? माई म्हणत होत्या इथंच थांब म्हणून. चालेल का? हो ठीक आहे, चालेल. काळजी घे. हो तुम्ही पण काळजी घ्या. ठीक आहे, ठेव. हा निघूया. हा
नीट घे पाणी, डाव्या खांद्यावरनं घे, नीट घे उजव्या खांद्यावरनं. अरे नीट घे ना, नुसतं बाजूलाच पडतंय. माझ्यावर कशाला चिडतोय रे? हा आईने मला तुझी काळजी घ्यायला सांगितलंय, परत उद्या येऊन आई मला ओरडेल. आपण ते कुकर लावला होता ना, कुकर उडाला. सोन्या आईला नाही सांगायचं बर का कुकर उडाला ते. आईला कळलं ना कुकर उडाला तर ती मला उडवेल कुकर सारखी. छान माझं वाढलं. आईला सगळं कशाला सांगायचं? आपण आपण तुला चॉकलेट आणू. हा आईला सांग. चालू दे की तुमचं दोघांचं काय चाललंय ते. मी आपला डबा देणार आहे म्हणून सांगायला आलते. आई कुकर उडाला. काय? हो कुकर उडाला. कुकर उडाला? अरे अरे हॅलो. अहो काय करताय तुम्ही? कुकर उडाला म्हणजे काय झालं नाहीये ना? तुम्हाला काही लागलं नाहीये ना? तुम्ही कशाला गेले काय करायला? अगं होतं ना असं कधी कधी हातात. आणि मनूला गॅस जाऊ जाऊ देऊ नका. तुम्ही फक्त ऐका माझं, तुम्ही फक्त चहा करा. मी चंदाला सांगते डबा आणून द्यायला. अजिबात काही उद्योग करू नका, फक्त चहा करा. कळलं का? मी कोणाला भी सांगणार नाही. हा बरं, पुसून देऊ काय सगळं? नाही नाही घेतो मी पुसून. अरे देते की साफ करू? नाही नाही नको नको नको. बरं राहू दे, डबा पाठवते मी. हो हो. ये कापड घाल लवकर, थंडी लागल. चल येते मी. कशाला सांगितलं रे आईला? तुला सांग, तुला सांगितलं होतं ना. ये इकडे टप्पू मार. आई आई इकडे. बस बस. किती झालं? 40 रुपये. काका ते करंदीकर कुठे राहतात माहितीये का? करंदीकर 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 मी बघते. तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय तुम्ही पत्ता शोधताय ते. काय पत्ता आहे? तिकडे खालच्या अंगाला. काका ते करंदीकर कुठे राहतात माहितीये का? वाचता येत का? ती पार्टी काही शोभेसाठी नाहीये. वाचा वाचा. इथे कुठे करंदीकर राहतात का? शनिवार वाडे जवळ. पत्ता काय प्रॉपर मला नाही. करंदीकर शनिवार वाड्याजवळ राहतात. या माहितीच्या आधारे तुम्ही पुण्यात करंदीकरांना शोधायला आलात. करंदीकर कुठे राहतात माहितीये का? ए मुली कोण तू? करंदीकर राहतात का इथं? काही नाही, इथे कोणी करंदीकर राहत नाही. अशीच इथे मागच्या आठवड्यात चोरी झाली होती आणि मग लक्षात येतं वस्तू गेल्यानंतर की चोर येऊन गेले होते. मी चोर नाही. नाही अजिबात नाही, इथे कोणी राहत नाही. चल ताई ऐकू तुम्ही मला त्यांना बाहेर जाऊ दे.
नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. इंद्रायणी आहे का? नाही, इंद्रायणी नाही आहे घरात. नाही ती, म्हणजे तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली. अच्छा. मलाही अशा अवस्थेत सोडून गेली, म्हणजे बघा ना. मग पैठणी ठेवून गेले का? काम झालं होतं पैठणीचं म्हणून सोबत घेऊन गेली. पण होईल पैठणी, म्हणजे ती परत आले की मी लगेच स्वतःहून आणून देतो. आत येता का? चहा टाकतो. नाही नाही नको, झालाय माझा आत्ताच. ओ ताई, ओ ताई, अहो काय झालं? अहो ज्यांचा पत्ता शोधत होते ना ते सापडलेच नाहीत अजून. अहो असा कसा सापडेल पत्ता? एक काम करा, पोस्टात जा, पोस्टमनला विचारा, त्याला माहीत असेल. करंदीकर? हो माहिती आहे. चला तुम्हाला घर दाखवतो त्यांचं. चला. हे 150 रुपये. 150? हो. आणि पिंजरा? 400. महागात काही कमी करा की? नाही, काही कमी नाही होऊ शकणार. काय राव, काय पाहिजे? फटाके पाहिजे का? एकदम स्वस्तात लावतो, स्वस्तात घ्या ना. हो घेणार, पण आई आला की घेणार. घ्या घ्या, तुम्ही आमची गंमतच घ्या. बघा बघा, आमची गंमतच बघा तुम्ही. अबा एक काम करता का तुम्ही, इथे बसा ना. या या इकडे, इकडे या, या अहो या या लवकर इकडे या, इकडे या, या या इकडे बसा. दुकान तुमचं समजा. अर हे सांभाळायचं हा, फटाक्याचा बिझनेस तुमचं म्हणून सांभाळायचं. फटाका गेला नाही पाहिजे. कोणी आहे का घरात? दार उघडा ना, माझं थोडस काम आहे. संध्याकाळी या, मी जरा कामात आहे, महत्त्वाच्या कामात. दार उघडा ना, मी बाहेर गावून आली आहे, माझं ऐकून तरी घ्या. काय व्हायत गे? मला काहीही खरेदी करायचं नाही, सांगतोय मी तुम्हाला. नाही नाही, मी काय विकायला नाही आले, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला काय ऐकायचं नाहीये, जा तुम्ही. नाही मी खूप लांब ना आली हो काका, कर्णावडी होऊन आली आहे मी, मला आत येऊ द्या ना. मी घरामध्ये एकटा नाही, सांगतोय तुम्हाला. बंदूक आहे माझ्याकडे, बंदूक. पोलिसांना बोलवीन मी. माझं एकदा ऐकून घ्या, मग हवं तर बोलवा पोलिसांना तुम्ही. हा मला आत येऊ द्या, माझं ऐका, मला आत येऊ द्या, मला आत येऊ द्या. मी तुम्हाला सांगेन नाही, तुम्हाला शपथ आहे तुमच्या आईची, बहिणीची, ताईची, मुलीची, मला आत येऊ द्या. एवढं शपथ? अन्याय बरं माझ्यावर? नाही. ठीक आहे, एवढा शब्द घातला तरी आतमध्ये एवढी जागा पुरेल का? या. ते बोला. नाही तुम्ही बसा ना. तुमचंच घर आहे. मी असंच ठीक आहे, बोला. नाही असं कसं बोलणार ना, तुम्ही बसा ना काका, माझी शपथ आहे तुम्हाला. नो ब्लॅकमेलिंग, परत शपथ घालायचं नाही, कळलं? बोला. नाही मग तुम्ही बसा ना. ठीक आहे, डोळे मिटा. हा? डोळे मिटा, नो क्वेश्चन्स प्लीज. आणि मी सांगितले शो उघडायचं नाही, मिटा. मिटले. हा. तू डोळे का उघडलेस? निक शब्द मोडलास तू, निक. जाणारच आहे मी, पण माझं आधी ऐकून घ्या, तुम्हाला माझी शपथ आहे. नो ब्लॅकमेलिंग प्लीज. काय बोलस तू, पटकन बोल, मला वेळ नाहीये, सांग. ते तुम्ही नेहमीच असे कपडे घालता? तुला काय करायचंय? मला साडी नेसायला आवडत. पुढे प्रॉब्लेम आहे तुला काही? नाही. मग
बोल। ते मी येऊन कर्नाडहून आली आहे। कुठे? तिथल्या दुकानातून कळलं की तुम्ही एक पैठणी विकत घेतली, मला ती पैठणी पाहिजे। मी पैसे देते त्याचे, तुम्ही दुसरी पैठणी घ्या ना तुमच्यासाठी। ए कप, पैठणी माझ्यासाठी नको आहे, माझ्या सुनेसाठी हवी आहे। लग्नाला काही जाऊ शकत नाही, निदान माझे आशीर्वाद तरी पोचतील। तिला दुसरी पैठणी घेऊन द्या ना, मला ती पैठणी द्या। कधी पाहिजे तुला? मला आज आत्ता हवी। शक्य नाही। का? ती साडी अमेरिकेला पाठवली मी। नका ना खोटं बोलू काका मला। अगं नाही भाई, मी खरं सांगतोय, माझी होणारी सून अमेरिकेत असते, तिला साडी नेसता येत नाही म्हणून मी शिकवत होतो, म्हणून अवतार केला, बाकी काय नाही। माझी बायको असती तर तिने शिकवलं असत, पण ती काय जगात नाही, ती गेली ढाकात। अरे पण तू आलीस ना आता, आता तू शिकव तिला। चल चल चल, मागणी जमत नाही शिकवायला, ये चल लवकर लवकर। हे बघ, ही माझी सून। हाय, आय एम बॅक, बॅक विथ अन एक्सपर्ट। ओके, शी विल टीच यू हाऊ टू वेअर साडी। नाव सी, हा शिकव। शिकव ते इंग्रजी येत। तू सांग, मी बोलतो इंग्लिश। चालेल। ते पदर पदर डावा पदर, दिस इज पदर, लेफ्ट लेफ्ट शोल्डर, लेफ्ट शोल्डर लाइक दिस। निर्या करायचं, निर्या निर्या, प्लीज प्लीज, टक इट, टक इट इनसाइड, टक इट। अरे अरे, यू डिड सो वेल, लुकिंग ब्यूटीफुल। व्हाट टू डू विद दिस? इट्स व्हेरी यूजफुल इफ यू फील लाइक शोइंग रिस्पेक्ट, शोइंग रिस्पेक्ट, टेक इट लाइक दिस ऑन योर हेड, ओके, लाइक दिस। इफ यू फील शाय देन लाइक दिस, लाइक दिस। If you want to cry, don't cry, but if you want to cry, like this. Correct. And if you want to dance, see, I'm dancing now. Tang 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 ding rang ding dang ding dang ding dang ding tak ding tak ding tak da. आणि हं, दुसरं गेलं काय सांगलीचं, मला आठवते त्यांची गाडी खराब झाली होती आणि त्यांच्या गाडीचा नंबर 41 41 आहे। कळते का, स्मिताताई स्वतः येऊन गेल्या तिथं। इंद्राणी परत ये तू आता। मी ना सांगलीला जाऊन येते, मला तिथला एक पत्ता मिळालाय आणि गाडी पण लागली। हे बघ, तू पुण्याला गेली होती तेव्हा मी काही म्हटलं नव्हतं, आता सांगलीला कशाला? हे बघ, पुण्याला माझ्या समोर आली ना पैठणी, आता सांगलीला हात काय? आता नीट जा। बर श्री, ठीक आहे का? आहे इथंच कुठं तरी। ठीक आहे, ठेव। नवीन कोण बसलाय? तिकीट, पैसे काढून ठेवा सगळ्यांनी। हे घ्या तिकीट, इकडे झालं झालं माझं। पुढे बोला, तिकीट बोला। हा काका, झालं का तुमचं? पुढे पुढे बोला, तिकीट 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 झालं हो, झालं। पुढे बाजू तिकीट दाखवा, पास दाखवा, घ्या घ्या। ओ, तुम्हाला सांगितलं ना नीट बसा। ठीक आहे ठीक आहे ठीक। हे घ्या पुढे, तिकीट बोला। हा झोप आली ना आता, हा झोपेत होता ना। तिकीट बोला, तिकीट पास आहे। बर, काय ग, आपली जागा सोडून अशी उभी काय बाई? तो माणूस ना झोपेत सारखा अंगावर येतोय माझ्या। मग बोललो त्याला ओरड सीट बसायला सांग। सांगितलं पण ऐकत नाहीये, तुम्ही जर सांगता का? मी का बोलू, त्रास तुला होतोय ना, मग तो बोल जाऊन। औ देवा, ओले माझ्या बाळ,
उठलंय का ग? अशा उठलंय का रे बाळ? भूक लागली? अच्छा ये ये अशा अशा तुमचं बाळ आहे? मुलगी आहे माझी. इथेच असते बस मध्ये? हो ग, गाडीतच असते. त्याचं काय झालं ना, बाळणपणाच्या आधीच आजारी पडले ना मी, त्यानंतर मग नवऱ्याची तब्येत बिघडली, मग काय सुट्ट्यात संपल्या. पण आता नोकरी तर करायची आहे ना बाई. कमालच आहे तुमची. कसली कमाल ग? बाळाला गाडीत फिरवायची? नाही नाही त्याची नाही, ते एवढ्या अडचणींना घाबरला नाही तुम्ही, कौतुकच आहे. कसं आहे ना की प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतातच, मग प्रत्येक वेळी आपल्या मदतीला कोण येणार, मग आपणच असं असं खम करायचं आणि पुढे चालायचं. नाही तर मी असं आपली जागा सोडून उभं राहायला लागत. शाबास, आता मलाही तुझं कौतुक वाटत अशीच राह. अजून हवं बिस्किट? अजून हवं? अरे वा, थँक यू. हा आमचा श्री कुठे आहे? कॅरम खेळतोय का तुमच्याकडं? नाही, दुपारी आला होता, मग गेला. आला नाही अजून? नाही, वरुण कडे गेला असेल. वरुण तो तर पिंडक आहे, त्याच्याकडे पाठवू नका श्रीला, वाया जाईल. हो का? हो. बर, येते. हा या. हॅलो. हॅलो, पोचलीस का ग व्यवस्थित? सांगली डेपोला आहे मी आता. लोक छान आहे तिथले. त्या एका दुकानदार दादांनी फोन पण चार्ज करून दिला, पैसे पण नाही घेतले. वा वा, चांगलंय. खाल्लंस का? नीट जेव. पैसे वाचवायचे म्हणून नुसती बिस्किट खाऊ नको. जेवते गर श्रीला द्या ना फोन. श्री पिंकी कडे गेलाय. तो आला की तुला फोन करतो. ठीक आहे. हा श्री, श्री बाळ कुठं गेलो होतो तू?
ही का वेळ झाली का घरी यायची? आणि हे काय? फटाके. फटाके एवढे कुणी दिले? कुठून आणले? थांब थांब सांगतो. दुपारी त्या फटाकेवाल्या काकांकडे गेलो होतो. आता काय झालं माहितीये? ते कितीला आहे? फक्त 10 रुपये. द्या ते. हो घ्या. ताई तुम्हाला कुठे जायचं? ते इकडे एक साहेब आहेत ना, 41 41 नंबरची गाडी आहे त्यांच्याकडे, त्यांना भेटायचं. म्हणजे 4141? अहो आमच्या दादांची गाडी, उद्या सकाळीच तुम्हाला घेऊन जातो बघा. एवढे सारे फटाके, चला बाबा फोडूया. तू या फटाक्यांची फार छान काळजी घेतली बरं का पिल्लू? फार चांगलं काम केलं तू. उद्या सकाळी तू त्यांना सगळे फटाके परत देऊन टाक. देशील ना? फक्त 4 फोडूया ना. नाही राणू, आपण तुझ्यासाठी नंतर खूप सारे फटाके आणू. एवढं अक्षर माझं. उद्या देशील फटाके परत? चालेल. शाण माझ बाळ. अरे जमलं की नाही? हो साहेब. बघू. हे बघा, हे बघा साहेब. अरे वा छान काढलेत, लेक्सवर लावायला कामाला येतील. अरे एकट्याचे किती फोटो काढायचे? हा बाई साहेब झाले की नाही तयार? त्या येणार नाहीयेत. ओ बाई साहेब या आता फोटो काढायला. तुम्ही फोटो नाही काढला तर मग निराधारांचा आधारवड, युवतींचे प्रेरणास्थान, माहेचा ओलावा म्हणून कोणाचा फोटो लावायचा आम्ही? जी अरे मी बाई साहेबांशी बोलते तर ही मध्ये का तडमडते? हो ना नेहमीच. ये ये तू ये, तुझ्या बरोबर फोटो काढू ये. अगो बाई मी आले. सखो जायचं नाही. नाही आपण काय करणार, आपण हुकमाचे ताबेदार. चला रे आवरा. एकदा बाई साहेबांनी नाही म्हटलं की नाही. नमस्कार. जी राम राम. तू धनाजीची मुलगी का? नाही नाही आपण आताच भेटतोय पहिल्यांदा. अच्छा ते मग थोडस बोलायचं होतं तुमच्याशी, मदत हवी आहे. हा मग तू बाईसाहेबांना भेट की, काम होऊन जाईल तुझं. एकदा सांगता का तुम्ही त्यांना? ठीक आहे. ओ बाईसाहेब जरा बघा की यांचं काहीतरी. हा बघते. अरे ही का मध्ये मध्ये बोलते जेव्हा मी बाईसाहेबांशी बोलतो तेव्हा? लुडबुड लुडबुड नुसती. चला रे निघा. ए ये ये इकडं. काय ग काय काम आहे? त्यांनाच सांगते. बाईसाहेबांनाच सांगते? अगे मला अशी तशी समजू नको. बाईसाहेबांची मी खास आहे आणि साहेबांची तर त्याहून खास आहे. ते माझ्या शब्दाबाहेर नाही कळलं का? अशी काय बघते का? हा मी ठरवलं ना तर तुझं काम आहे ना. चुटकीसर शिवील नाही तर जाशील भोमलत, कळलं ना? त्यांना सांगते. चल आणि ए तुझं सामान इथं ठेव, सामान इथं ठेव आणि माझ्या मागं ये. इकडे इकडे ये. हा ये अक्का साहेब. ओ अक्का साहेब, अक्का साहेब आले. हा आले. साहेबांनी पाठवलं हिला आणि हिला तुमच्याशीच बोलायचंय.
नमस्कार अक्का साहेब. कोण ग तू? मी इंद्रायणी कर्णावडीची आहे. ते येवल्याला गेले होते तेव्हा तुमच्याबद्दल कळलं. येवल्याला काय कळलं ग अक्का साहेबांबद्दल? नाही त्यांच्याबद्दल नाही, ते पैठणी बद्दल कळलं. नीट सांग काय ते, घाबरू नकोस. सखू हा जरा पाणी आण हिच्यासाठी. हा आणते. माझ्याकडनं होण्यासारखं असेल तर नक्की करेन, पण उचलून पैसे मागू नकोस बाई, फार वाईट अनुभव आहे. हा नोकरीचं काही असेल तर मी बोलते साहेबांशी, पण आधी तुझं नाव गाव शिक्षण ते सगळं सांग. तसं काहीच नाही आहे, दुसरंच आहे. होईल तुमच्याकडनं म्हणजे ते तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी पैठणी आणली का? ए चोंबडे तुला काय करायचं ग? सखू पाणी दे तिला. हा नाही नाही नाही, घे घे पाणी घे घे. आणली पैठणी का? नाही येवल्याहून आणली आहे का? कुठूनही आणली असेल, तू का मला विचारतेस हे? त्याचं काय झालं? ती पैठणी शोधतच मी तुमच्याकडे आली. ओ काका हे घ्या तुमचे फटाके. फटाके वाचले देव पावला. तुम्ही काय रावणासारखे शू करत होता की काय? म्हणजे मी किती वेळ वाट बघत होतो, आला का नाही? अरे त्या लोकांनी मला कुतावू कुतावू कुतावला. तुला एक गोष्ट सांगतो, आयुष्यात कोणी ना ये ये असं केलं ना की कधी जायचं नाही. लोक ले वाईटच देत र, एवढा मारलं र केवढा मारलं. एक काम कर, त्याच्यातला एक बॉक्स घे, बॉक्स कोणता बी घे. हा हे घे, तुला माझ्याकडून बक्षीस. नको मला नको. अरे घे ना. नको मला, बिना पैशाचे कधी घ्यायचे नसतात फटाके. अरे घे प्रेमाने देतोय घे. आईला घेऊन येतो मग घेतो. हा ये. नाही म्हणू नका, मी आजपर्यंत कोणासमोर हात नाही पसरला. मी सगळे पैसे दिल त्याचे. अगं बाई प्रश्न पैशाचा नाही आहे, भावनेचा आहे. हा माझ्या नवऱ्याने उभ्या आयुष्यात मला साधा रुमालसुद्धा भेट म्हणून कधी दिला नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदा एक छानशी पैठणी आणून दिली त्यांनी मला, ती मी तुला कशी देऊ बाई? नाही मी काही तुला माझी पैठणी देऊ शकत नाही. नाही म्हणू नका, मला खूप गरजे होते त्याची, मला द्या ना ती पैठणी. अगं पण चूक तुझी आहे, तू नीट सांभाळायला हवी होतीस, कशाला नेसलीस? मी सांगितलं ना मी माझी पैठणी देणार नाही. सखू जायला सांगितलं. हा चल का? नाही माझं ऐकून. चल चल अग चल. आणि हे बघ इथल्या कुठल्या वस्तूला हात लावू नको, दुसऱ्यांच्या वस्तू वापरायला लाज नाही वाटली? नाही चल चल तो चल चल. हो बाय काय हो, इतक्या तडका फडकी का सोडलं दुकान? नाही म्हणजे एका महिन्याची नोटीस देण्याचं ठरलं होतं आपलं, पण काय हरकत नाही, मी तुमची अडचण समजू शकतो. हे तुमचं डिपॉझिट. एका महिन्याचं भाडं कापून घेतलं आहे, व्यवहार सांभाळला पाहिजे. तू सामान घेऊन ये रे मागून. येतो श्री बळचल.
साहेब, देव तुमचं सगळं मागणं पूर्ण करेल. हा ते करणारच, तू नको वेगळं सांग. मला पैठणी द्या ना अक्क साहेब. निघायला सांगतील. अक्क साहेब, ओ ताई ऐका ना, ताई ऐका ना, ऐका गप्पास. कडबा पुरेसा आहे ना? हा आता म्हशी वाढतील गोट. नमस्कार अक्क साहेब. हा नमस्कार. काल वस्तीला कोण होतं? मीच होतो अक्क साहेब. हा मी ते पैसे एटीएम मधनं काढून आणले, उरलेले पैसे चेकने देते तुम्हाला. नाही ऐकून घ्या ना अक्क साहेब. अक्क साहेब, अक्क साहेब. इकडे घ्या. हळूहळू हळू अशी घ्या दादा. हळू हा हळू अशी घ्या दादा, अशी घ्या. श्री बाळ मदत करतो का त्याला? दे इकडं ती फुलं उचला आणि तिकडं ठेवा. नेमकं काय झालंय? काय नाही, जरा पैशाची अडचण होती. नाही ते मला अशोकनं सांगितलं, पण पैसे कशाला? एवढी अडचण दुकान सोडणं एवढी नाही म्हणजे इंद्रायणीची आई बरी आहे ना? नाही तिची आई बरी आहे. माझा जरा जास्त खर्च झाला होता दवाखान्याच्या वेळी, एकाकडनं घेतले होते, आता त्याला गरज पडली. तो म्हणाला परत द्या. आता काय करता? कशाला घ्यायचं अशा माणसाकडून? नाही आता आपण दुकानाचं डिपॉझिट परत घेतलंय, आता काय प्रॉब्लेम नाही. थोडे दिवस घरून काम करू मग घेऊ दुकान परत. ए सुजीत, अरे काम झालं की नाही? नाही अजून. ए अरे बायका होत्या तिकडं, जमत नाही ते घेता कशाला? डॉक्टरचं दही करता राव, कर लवकर. नाही काय नाही होईल. अक्का साहेब, किती छान वाटतंय ना हे सगळं. असं वाटतंय चांदण्याच उतरल्या अंगणात. दिवाळी संपली तरी हे सगळं संपू नये असं वाटतं. नाही खरं. तू अजून इथेच? जा बाई तुझ्या घरी जा आता. अग तुला किती वेळा सांगितलं तरी आमच्या मागे मागे जा ना. अक्का साहेब मला द्या नव्हती पैठणी. मी रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावताना तुमच्यासाठी प्रार्थना करेल. तुमच्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही. मी तुमचं उपकार आयुष्यभर लक्षात ठेवेल. गे नाही ही ती पैठणी नाहीये. साहेबांनी येवल्याहून आणलेली पैठणी हवी आहे मला. जून मध्ये आणली होती तीच आहे ती. नाही ही नाहीये. थांबा मी दाखवते. ते 41 नंबरची गाडी त्यांनी सांगितलं होतं ना मला. प्लीज छान आहे. नाही हा ना ही साडी घेतली होती त्यांनी. हो अगदी अशीच. पण मला ही दिली. त्या दिवशी सायमान बरोबर येवल्याला कोण गेलं होतं सखू? दिवानजी. बोलवा. बऱ्या बोलानं सांगा, साहेबांनी येवल्यावरून किती पैठण्या घेतल्या? पैठणी मालकांनी मला काही माहित नाही हो.
आणि एकटी ती शिलाय ना तिच्यासाठी. हे असं इथे येऊन मी काहीतरी मागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ताई मी विनंती करते तुम्हाला, तुमच्या अंगावरची पैठणी मला द्या. माझ्याकडे 20,000 रुपये आहेत, मी देते तुम्हाला. आणखी देते. आणखी किती? 40,000 रुपये आहेत, उरलेले नंतर देते ना. पैठणी कितीची आहे? 1.25 लाखाची. मसौदा फायद्यात पडला की तोट्यात म्हणायचा? नाही, माझा नवरा पैसे जमा करतोय ना. काय करतो नवरा? फुलांचं दुकान आहे आमचं. 1,00,000 रुपये हातात पाहिलं का याच्या आधी? नाही ना, कधीच नाही. मग काय घर असवताच? नाही, भाड्याच्या घरात राहतोय. शेत आहे? नाही. सासू सासऱ्याकडे पाय काय? सासू सासरे नाहीत मला, यांच्या मामांनी सांभाळलंय यांना. बापानं पण खासा शोधलाय म्हणायचा. होय, खूप चांगले थे. आणि पैशात सगळं काही नसतं ना ताई. हो का? पण आता आडलंय की नाही पैशाशिवाय? काय, एक काम कर, तिची पैठणी आहे ना, तिला जाऊन सांग खराब झाली. काय करायचं ते कर म्हणा, घंटा काय करत नाही, जा सांग. माझ्या टायमाची खोटी करू नको बाई. मी जास्तीचे पैसे देते मी तुम्हाला. हो, जास्तीचे किती देते? दे 5 लाख देत सर. आण. हाय, माझ्या अंगाची पैठणी मागायला आली. तसं नाही होत आई, आम्ही खूप सांभाळून बघतो लोकांशी. गावात मान आहे आम्हाला. तुझ्या बाप्पाचा बांबू घातला.
मला शिकवायचं नाही काय हे मान सन्मान? लय पाहिलं तुझ्यासारखे मान सन्मानवाले. निघ. ताई. आणि बाईला कसला आलाय ग मान? बाईला फक्त माज हवा. माज असं उभं राहायचं खाना काढून कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. आलं का ध्यानात? नाही, मी घाबरत नाहीये. थोड वाईट वाटतंय. इमोशनल मॅटर आहे वय. इमोशनल मॅटर हा यांचं. करायला पाहिजे की नाही काहीतरी? काय बरं करू? चल देते तुला पैठण. एक अट आहे माझी. कोणची अट? या असल्या पैठणा मिळवण्यासाठी अंगावरच्या किती साड्या उतराव्या लागतात माहितीये का? आणि ही पैठणी मला का मिळाली माहितीये का? त्या साहेबाचं पोटातलं पोर पाडलं म्हणून दिली मला खास. फुकटात नसतं मिळत काही. तस बी आज जरा दमलीच आहे मी. तू माझा आज रात्रीचं काम बघ, उद्या जाताना पैठणी घेऊन जा. तुमचं काम नाचायचं इथं. नाचली असेलच की शाळेत? नाच रे मोरा. हा, सेम टू सेम. अगदीच लाडा झाला तर घ्यायचं जवळ. काय बोलताय तुम्ही? मी चांगल्या घरातली हो आणि चांगल्या घरातले नाही का तुम्ही? नाही ते मला. निघ. काय निघा. हॅलो. हॅलो. काय झालं? का रडतीये तू? सगळं ठीक आहे ना? काही नाही, पैठणी परत डोळ्यासमोर आली आणि मिळालीच नाही हो. मी खरं सांगू तुला, तू जिथं असशील तिथून परत ये. बस झालं आता. येते. आणि पैशाचा जास्त विचार करू नको आता. जर तिकीट मिळेल ते काढ आणि ये. तेवढे पैसे आहेत आपल्याकडे. नकोय मला पैसे. आणि काय करायचे ते पैसे? काय करायचे ती श्रीमंती? आपण आपण एकमेकांसोबत होत नाही हेच खूप आहे माझ्यासाठी. खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझही खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण काय झालंय तुला? नीट आहेस ना तू? मी घ्यायला येऊ का तुला? स्पेशल गाडी करून या आणि बँड वाले पण घेऊन या. आपल्या लग्नात परत काढायची राहूनच घेतली होती ना, ती पण काढून घेऊ. चिडते कशाला? मी कुठे चिडले? रडतीये तरी कशाला? मी कुठे रडतीये? ये आता पटकन. नाही तुम्ही बोलू नका, माझ्या शिश्रीला फोन द्या. खेळतोय तो बाहेर. मग बोला ना त्याला. श्री. श्री. आईचा फोन आहे, बोल. आई. मनू कसा आहे तू? मी बरा. पण तू परत कधी येणार? मी येते उद्या, लगेच येते. हा शाळ माझं बाळ. आणि नीट राहा. ठेव. बाय. बाबा, आई रडत होती का? आजी मेली का? नाही रे सोने, आजी नीट आहे. आई पण येईल बर का? हा चल, आपण देवाला हात जोडूया. अनुदिनी अनुतापे, अनुदिनी अनुतापे, तापलो राम राया, तापलो राम राया,
परमदिन दयाळा परमदिन दयाळा नीरसी मोह माया नीरसी मोह माया अचपळ मन माझे अचपळ मन माझे नावरे आवरीता नावरे आवरीता तुझ विण क्षीण होतो तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता हॅलो हां इंद्रायणी मी माई बोलते येवल्याहून माई काय मग झाली का मोहीम फत्ते नाही ना माई नाही मिळाली म्हणजे एक तर अगदी हातात आली होती बरं मग आई चौथी पैठणी विकत घेणाऱ्याचा पत्ता काढला मी शोधून कोकणात जाशील झाला तेवढा शोध पुरे झाला आता तू परत ये हा हा वेळ पण आहे इथून कोल्हापूर आणि मग कोकण ना उद्या सकाळी पोहोचेल मी उद्या द्यायची आहे त्यांना पैठणी अहो काहीतरी कारण काढा आणि त्यांना सांगा परवा देते म्हणून सांभाळून घ्या ना उद्याचाच दिवस आणि हे बघा रागावू नका तुम्ही रागवलं तरी मी चाललेच आहे तिकडे आता अगं आपल्याला ही पैठणी मिळायलाच हवी तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात का नाही नाही माझं काम होत त्यांच्याकडे दुकान बंद होत ना म्हणून मी इकडे आली हो उद्या परवा भेटा ना त्यांना आज नका भेटो खूप महत्वाचं काम आहे मी कर्नावडीची आहे तिथून येवलेला गेले पुण्याला सांगलीला मग तिथून मी इथे आली आता हो पण आज नाही भेटू शकत ते 5 मिनिटं फक्त हो काल त्यांच्या बायको देवाघरी गेली रात्रीला आतमध्ये अंतयात्रीची तयारी सुरू आहे ते जे दिसतंय ना ते त्याचं घर आणि तो दारात उभा आहे तोच गंगा फर्मचा मालक काका काय बेटा काका होते ते गंगा फर्मचे मालक आहे हो ताडीवाले हो हो तेच ओ ताई इकडे इकडे ताई यांना सांगा आपण कुठे जाऊ आपण त्यांची बायको कशी काय जाऊ शकते ऐक ना सुंदर बायको मी आपल्या जे काय ईश्वराची मारीजी
बर पण का तुमचं काय काम होत? अमित, मी एका पैठ आता या अशा सुंदर बायकोला सोडून कशाला दुसरीकडे जाऊन मी शेण खाऊ? पण तरी दिवसात तर 100 फोन करते आणि एकच प्रश्न विचारते, काय हो मला वेळ देत नाही. तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर? अहो, प्रेमाच्या गोष्टी करायला आयुष्य पडले खूप वेळ त्याला अजून. आता काम करायचं, पैसा कमवायचा, पण बावट बैल कळते कुठे. चल बेटा, सोन्या चल. मला नाही येत, मला आईची आठवण येते. आई उद्या सकाळी येणार आहे सोन्या. तू रडू नको आता. हे बघ, तू तुझ्या परीनं सगळे प्रयत्न केले पण नाही ना यश मिळालं, त्याला काय करणार आपण? स्मित आता सगळे काल संध्याकाळीच इकडून गेले. तो ड्रायव्हर आलाय, तो थांबला होता माग पैठणीसाठी. मी पैठणी पाठवून देतो त्याच्यासोबत, आणि स्मित आता फोन करूया, म्हणजे पैठणी हातात पडण्या अगोदरच त्यांना ठाऊक असेल की पैठणी खराब झाली. मी स्मिता त्यांची फोन करून बोलून घेतो. सॉरी, तुम्हालाही जरा त्रास झाला. त्रास कसला? अहो, आता 6:30 वाजले, 8 तास लागतात पोहोचायला. मुहूर्ताच्या आधी आहे ना बाई साहेबांच्या हातात पैठणी, काय. चला येतो. या मला तुझी खूप आठवण येत होती. उगो माझ्या बाळ, मला पण तुझी खूप आठवण येत होती. आजीची तब्येत कशी आहे? आजीची तब्येत मस्त आहे, ठीक आहे. आता ती विचारत होती श्री कुठे आपण जायचं ना पुढच्या आठवड्यात. खरंच जाऊ, कधी काय होईल. बरं, तू तोंडू जा. आज फटाके आणायचे ना? आणायचे आज फटाके आणायचे. मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. कुठे गेली रे? हे बघ, जा जा तोंड धुजा तू पटकन जा. भाऊजी आले ना ती?
हा या आतमध्ये. हा अग ए काकू, माझा फुगेवाला फ्रॉक झाला का ग? नाही ग, उद्या देते. कट्टी अग, बर झालं बाई तू आलीस. ती आईची तब्येत बरी आहे ना? व आता बरी आहे. तू ती पैठणी दिली का ग? त्यांचा ड्रायव्हर किती कटकट करत होता. मी म्हणलं इमर्जन्सी आहे म्हणून उशीर होतोय. त्या लग्नाला ती सोंडे बाई गेली. एक नंबरची कुचकट बाई. मेलं पैठणी द्यायला उशीर झाला तर अख्ख्या गावभर बोंबलत सुटल ती. बरं झालं तू येळेर आलीस. ते राहू द्या ते. ए हे बघ ग. काय ग? आमची जुनी पैठणी दिली ना, मग त्यातून यांना दोन साड्या, मला दोन साड्या, आमच्या ह्यांचे एक शर्ट. आता याला तरी वेळेत फॉल लाव. छानच ग. पण तुम्ही बरं तयार झाल्या पैठणी द्यायला. अगं म्हटलं जुनं पान ठेवून करायचंय काय? तुमचा नावागडी नावाडाव चालू द्या. गॅस बंद केला काय ग? राहिलाय. बघितलंस काय हे असं असतंय? आता मला जाऊन गॅस बंद करायला हवा. कट्टे अग चल. काय केलंस? मी तर त्यांचा फोनच लागत नाहीत. ते बहुतेक जिकडे तिकडे नेटवर्कच नाही. त्यांना आता SMS टाकून ठेवलाय आम्हाला बोलायचंय म्हणून. त्या ड्रायव्हरचा पण फोन लागत नाही. आता काय झालं? ऐका ना माझ, आपण नको राहिला आता इथे. आपण हे घर सोडूयात, दुसरीकडे जाऊ. आता हे काय नवीनच काढलंस तू? गावातले लोक त्या लग्नाला गेलेत म्हणजे ही गोष्ट गावभर होणार. स्मिता ताई काय कोणाला सांगणार नाहीत? असं नसतं. आम्हा बायकांना काही सांगायला लागत नाही, सगळं आपोआप कळतं. माझं ऐका ना, आपण जाऊयात ना दुसरीकडे राहायला. नको राहिला या घरी आता. इंद्रायणी, या घरात आपण राहू शकतोय कारण याचं भाडं कमी. हे गावापासून लांब आहे. माझा हट्ट आहे असं समजा तुम्ही. आदित्य, दारावतची पाटी काढते मी. आता आयुष्यात दुसऱ्या कोणाच्या साड्यांना हात लावणार नाही. इंद्रायणी अग ऐक. इंद्रायणी मनुला फटाके घेऊन नाही दिले हो मी. 500 रुपये दुरात जातील असं वाटलं. देव बघत होता, म्हणाला घे घे 1.25 लाखाचा फटका. त्यात आणखी 500 रुपये गेले तरी चालतील, पण आपल्या पोराला आनंद झाला पाहिजे. श्री मनु इकडे ये. काय झालं मनु? फटाके आणायला जातोय का? हो, मी तुला पैसे देते, तू फटाके घेऊन ये. मला पैसे नको, माझ्याकडे आहेत. कुठून आलेत तुझ्याकडे पैसे? बाबांनी वाणी काकांना द्यायला पैसे दिले होते, ते मी दिलेच नाही. माझ्याकडेच ठेवले फटाके आणायला. का केलं तू असं? आपल्या मागे आपल्याबद्दल सगळ्यांनी चांगलं बोललं पाहिजे की नाही? हा, वाईट बोलायला नको ना. मग लोकांचे पैसे वेळेवर द्यायचे. मी तुला दुसरे पैसे देते फटाके आणायला. हा जा, पिंकीला सोबत घेऊन जा आणि वाणी काकांचे पैसे दे. जा. इंद्रायणी, आपण स्मिता त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊया, त्यांची माफी मागूया. जमलेत तेवढे पैसे त्यांना आपण परत देऊ. हे बघ, आपण त्यांना न भेटता हे घर सोडून गेलो तर त्यांना काय वाटेल? ते आपल्या मागे आपल्याबद्दल चांगलं बोलतील. काय रे बाई साहेब? ते आले ताई. नमस्कार.
काय ग या बसा. नाही नको, इथेच ठीक आहे. मी फक्त माफी मागायला आली आहे तुमची. तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. अगं वेळेत मिळाली होती मला पैठणी. चुकलं माझं, मुद्दाम नाही केलं मी. आम्ही तुम्हाला फोन करून पण सांगायचा प्रयत्न केला, यांनी मेसेज पण टाकली ना तुम्हाला. हो वाचले मी मेसेजेस बोलायचंय म्हणून, पण तिथे एवढी गडबड चालू होती ना लग्नाची की मला जमलंच नाही फोन करायला. पण खरं सांगू, आता असं वाटतंय की ती पैठणी तुझ्याकडेच राहिली असती तर बरं झालं असतं. माझ्याकडे आली आणि अरे अरे हळू पडाल. बाईसाहेब हे बघा, आणले की नाही डायमोर, याला म्हणतात विनायकराव पाटोळे. काय आलो फेटा बांधून आलो. मावशी मावशी, यांना सगळ्यांना तुझी पैठणी बघायची. हा बघायची. मी 5 मिनिटात तयार होऊन येते मग. आत्ताच बघायची. नाही मी इतकं वर्णन केलंय की त्यांना आत्ताच बघायची. आणि मावशी तुला पण बघायची ना. ये पटकन ये मंदात्या, ये 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 माग हो सरग ना. खरंच बघायची. हो बघायची, आत्ताच बघायची. हो बघायची, दाखव ना. हेच ते लोटस डिझाईन बर का. बघता क्षणी इतकी आवडली होती मला. सुपर्ब आहे ना, अख्ख्या जगात फक्त 4 पिसेस पाहिला. अशी पैठणी माझ्या डोळ्यात देखत खराब झाली. गंध कुंकवाचे डाग, तेलाचे डाग, चटणी, सांबार. वाईट वाटलं तेव्हा, पण मग असंही वाटलं जाऊ दे, आपल्या नशिबातच नव्हती. आता विसरून जाऊया सगळं. तुम्हाला आज चला म्हणते तर येतच नाही आहात तुम्ही, पण रिसेप्शनला तरी नक्की येते बर का. काय रे या ताई. काय ग ताई, ती पैठणी तुमच्याकडे येण्याआधीच खराब झाली होती. माझ्याकडे काय तुम्ही पैठणी देऊन गेलात ना. हो तर माझी शेवटची इच्छा समज. काय माझी चूक आहे, मी उगाच नेसली ती पैठणी, मला माफ करा. नाही खरी चूक तर माझी होती, मीच तिला आग्रह केला. निस्पैठणी निस्पैठणी मोह झाला. आम्हाला माफ करा, आमची चूक झाली. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? सांगितलं नसतं तर आम्हाला शांत झोप लागली नसती. मनावरचं ओझं उतरलंय, जरा हलकं वाटत. आणि पैठणीची पूर्ण किंमत आम्ही तुम्हाला परत करू. आमच्याकडे 60,000 रुपये जमा झाले, बाकी सगळं टप्प्याटप्प्यानं परत करतो. आणि आम्ही ते प्रतापनगरला राहायला चाललोय. आमच्या मागे तुमच्या मनात आमच्याबद्दल वाईट नको यायला म्हणून भेटायला आलो. झालं का तुमचं सगळं बोलून?
आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, पैठणी तर खराब झालेलीच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, त्यामुळे आता विसरून जाऊया, ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्या खराब झालेल्या पैठणीबद्दल तुम्ही जर मला पैसे परत देणार असाल तर फक्त 5001 रुपये द्या. नाही पण ती पैठणी 1.25 लाखाची होती ना. अग आमच्या क्लबमध्ये लकी ड्रॉ होता, त्याच्यात ती पैठणी मला फक्त 5000 रुपयाला मिळाली होती. आणि हे बघा, पैसे इथे वगैरे देऊ नका हा, इथे सगळी पाहुणे आहेत. तुमच्या घरी येईन तेव्हा मला पैसे द्या. तिसरी गोष्ट, जर या प्रसंगामुळे आणि माझ्यामुळे तुम्ही हे घर सोडून चालला असाल तर असं बिलकुल करायचं नाही, मला खूप वाईट वाटेल आणि मग मला शांत झोप कशी लागेल. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून पुढे सुद्धा माझ्या सगळ्या साड्यांना फॉल बिडिंग तूच करायचंस. फक्त एक अट आहे, साड्या आधी नेसून बघायच्या नाही. ठीक आहे. अग वेडी आहेस का एवढं काय त्याच्यामध्ये, सरळ येऊन नुसतं सांगायचं ना. ठीक आहे, आणि आता झालं ते झालं, निघते मी, मला बरीच कामं पटली आहेत. परवा तुला सांगायलाच विसरले, म्हणजे विचारायचं होतं तुला, अगं आपल्या शाळेचा गणवेश बदलतोय पुढच्या वर्षी, म्हणजे वेगवेगळ्या मापाचे 500 गणवेश आपल्याला शिवून हवे, जमेल ना तुला? अगं घाई नाही आहे काही, 6 महिने आहेत अजून. जमेल की, छान करेल आणि मी. हो खात्री आहे मला, रिसेप्शनला यायचं आहे. चल. आता एक काम करू, तुझ्यासाठीच एक पैठणी घेऊ छानशी. नाही नाही, काही पैठणी घ्यायची नाही, आधी दुकानाचं डिपॉझिट भर, दुकान पुन्हा सुरू करू आपण. बँकेतून कर्ज काढू आपण, 7-8 मशीन घेते आणि मग माझ्या हाताखाली ना 15 जणींना शिकवते मी, छान मस्त शिकवते, मग त्यांच्या हाताखाली 2-2 जणी ठेव. आणि तो दुकानातला रामू आहे ना, त्याचे मित्र बरेच वेळ रिकामी असतात, त्यांना हाताशी घेऊ ना आपण, ते बाहेरचं सगळं काम सांभाळतील. आणि तुम्ही तुमच्या दुकानाचं काम सांभाळून या सगळ्यांवर लक्ष द्यायचं. अच्छा, म्हणजे मी मॅनेजर? हा, त्यासाठी तर मी एका पायावर तयार आहे. पाटी लावते. तसं काय नाहीये, मी तेच आहे. तुमचे डोळे थोडे थोडे उघडायला लागलेत. Thank you.
मावशी, मला तुझं वागणं अजिबात आवडलं नाहीये. अगं तू खोटं का बोललीस? तू एक काल्पनिक गोष्ट तयार करून तिला सांगितलीस. मावशी, अगं त्या पैठणीवरचा डाग पाहून तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. कशासाठी हे सगळं? आणि आता वरून तू तिला कामही देतेस? त्या माणसांकडे बघ, किती गोड, किती साधी माणसं आहेत ती. स्वच्छ, नितळ, पारदर्शी. मी जेव्हा तिला म्हणाले ना की माझ्या हातून पैठणी खराब झाली, तेव्हा ती म्हणाली नाही नाही, त्याच्या आधी ती माझ्याच हातून खराब झाली होती. मी विचार करत होते की मी तिच्या जागी असते तर मी असं सांगितलं असतं का? आणि खरं सांगू, आज सुदैवानी माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी मनाले येईल तेव्हा पुन्हा तशीच पैठणी घेऊ शकते. पण यांच्यासारखी माणसं मिळणं खूप अवघड आहे. आणि मी ना, माणसाने जेवढं शक्य आहे तेवढं तरी चांगलं वागलं पाहिजे ना.
झाला झाला झाला।